इधर वासी पंडरी पटरी को सुना तारा पर गजर का मुजुन गाची का भक्त गण प्रवेश तारावर थारे जो मस्त इधर वासी पंडरी मुन ओळखने जाने ला श्री संत गजानन महाराज शेगाव च्या मंदिरामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त भक्त आलेले दिसले पण मंदिर बंद असल्याने त्यांची खूप निराशा झाल्याची पाहायला मिळाली. आज आषाढी अर्थात देव यांनी एकादशी विदर्भाची पंढरी शेगाव शहरात भाविकांची सकाळी दरवर्षी 4 वर्षांपासून मोठी गर्दी असते. परंतु गेल्या 2 वर्षापासून लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे सदर मंदिर बंदच आहे. आज आषाढी एकादशी असल्याने मंदिर परिसरात दूरवरून मंदिरात दर्शनासाठी भक्तगण आले खरे पण मंदिरच बंद असल्याने त्यांना प्रवेशद्वारावरच नतमस्तक व्हावे लागले आणि त्यामुळे त्यांची खोर निराशी झाला त्या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळाली. यावर्षी संत गजानन महाराजांच्या पालखीला मानाच्या 10 पालख्यांच्या पालख्यांमध्ये स्थान न मिळाल्याने भक्तांमध्ये त्याबद्दलही काहीशी नाराजी आहे. तरी भाविक बाहेरच्या जिल्ह्यात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले होते परंतु मंदिर बंद असल्याने त्यांना त्यांची कमालीची नाराजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कोरोना आता कमी झालेला आहे असे भक्तांचं काही म्हणणं आहे. त्यामुळे शासनाने मंदिर हे खुली करावे आणि आम्हाला श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ही वाट मोकळी करून द्यावी अशा प्रकारची मागणी काही भक्तांनी यावेळेला त्या ठिकाणी केली. कारण दरवर्षी या भागात लाखो भाविक दाखल होत असतात पण कोरोनाचा संकट रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे आणि निर्बंधामुळे हे सर्व काही ठप्प झाले आहे. आणि याच्या या घटनेत जे छोटे मोठे व्यवसाय काही त्या ठिकाणी बसले त्यांच्यावर सुद्धा हे मंदिर बंद असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि त्यांच्यावर सुद्धा कुठेतरी उपासमारीची ग्वाही आलेली आहे. आणि त्यामुळे आता हे मंदिर शासनाने खुलं करावं आणि आम्हाला दर्शनाला जाण्यास त्या ठिकाणी परवानगी द्यावी त्याचबरोबर व्यवसाय पुन्हा एकदा चालना मिळेल अशा प्रकारचं सरकारने काहीतरी निर्बंध घ्यावे निर्णय घ्यावेत अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी काही भक्तांनी केल्याचं पाहायला मिळतं.